न्यूज वास्तव महाराष्ट्राचं। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारासह चार गावांनी त्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही वीज नाही। या गावामध्ये वीज नसल्याने गेल्या 10 वर्षांपूर्वी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून काडी कचऱ्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता आणि यापासून आदिवासी ग्रामस्थांना वीज मिळणार होती, मात्र हा प्रकल्प एकही दिवस सुरू झाला नाही। आज ही हा प्रकल्प धुळकात पडलेला आहे, त्यावर जाळे लागले असून साहित्य खराब झाले, त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांसाठी शासनाच्या असलेल्या योजना या कशा फसव्या असतात हे समोर आलेले वास्तव्य आहे। त्यामुळेच कदाचित या चार गावातील नागरिकांनी मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।